ग्वाल्यामध्ये कसलं मंदिर आहे जिथे तुम्ही पूजा वगैरे करतात? श्री मानवा पंथ आहे श्रीकृष्ण मंदिर. ह्या मंदिरात आणि दुसरे जे मंदिर आहे त्याच्यात काय फरक आहे तुम्हाला काय? ह्या मंदिरात म्हणजे स्त्रिया रजस्वाला असल्या तरी सुद्धा त्या देवपूजा करू शकतात. कारण आमच्यात असं आहे की उपदेश घेतला की देवपूजा केल्याशिवाय पाण्याचा घोळ सुद्धा घ्यायचा ना. म्हणजे प्रथम देवपूजा म्हणजे आंघोळ नाही केली तरी सुद्धा आमच्यात चालते. इथं जे पूजा करतात ते महिला किती असतात आणि पुरुष किती असतात? बहुतेक इथं वाढल्यात तर असे की जास्तीत जास्त महिलाच काय देवाची पूजा. किती वर्ष झाले इथं महिला पूजा करतात? बरेच वर्ष झाले. मग तुमचे जे गुरु असतात ते पण गुरु महिला असते का पुरुष असतो? महिला सुद्धा आम्हाला उद्देश देऊ शकते आणि पुरुष सुद्धा. आपण बाकीच्या मंदिरात बघतो तर महिला पुजारी नसते जो देवाची पूजा करतात ती, तर पुरुष पुजारी असतो. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? आमच्यात प्रत्येकाने देव मग ती महिला असो किंवा पुरुष असो प्रत्येकाने देवपूजा केली पाहिजे. कारण जो करतो त्याचा हा देव. पूर्वीच्या त्यांच्या तत्कालीन स्वरूप त्यावेळी महिलांना अधिक काहीचा अधिकार नव्हता. मंदिर प्रवेश नव्हता, धर्माचा अधिकार नव्हता. तर चक्रधर स्वामींनी ते काय केलं की सर्वांना एक समान संधी दिली. नाकातून श्लेष्मा वाहतो, कानातून मळ वाहतो. हा शरीर धर्म आहे ह्याच्याबद्दल तुम्ही अपवित्रता पवित्र ह्या कल्पना काढून स्त्रियांच्याबद्दल अस्पृश्यता निर्माण करू नका. त्यांना विश्रांती पाहिजे किंवा हे पाहिजे हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठीक आहे, पण अपवित्र स्पर्श अमंगळ वगैरे. आणि खरं तर असं आहे की ऋतुचक्र स्त्रीला निर्माण होणं हे एक स्त्रीच्या जीवनातला सर्वात भाग्याचा क्षण असतो आणि ते एक भूषण असतं. आणि ज्यावेळी ऋतुचक्र येतं त्यावेळी त्याचा उत्सव करण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. मग तुम्ही ह्या मंदिरात विटाळ वगैरे असं काय मानलं जात नाही? काहीच नाही पाहत. जाती धर्म वगैरे नाही? जाती धर्माचा तर एकदम विरुद्ध. ह्या मंदिराचं अजून काय वैशिष्ट्य आहे की जे तुम्हाला वाटतं की दुसऱ्या मंदिरापेक्षा हे मंदिर वेगळं आहे म्हणून? वैशिष्ट्य म्हणजे आमच्या धर्मात नॉनव्हेज अजिबात का नॉनव्हेज खाल्लेलं मान्य नाही आहे तुमच्या धर्मात? हिंसा करायचीच नाही असं सांगितलेलं. असे किती घरं आहेत वाल्यामध्ये की जे फक्त ह्या देवाचंच? 35 उमर आहे. 35 कुटुंब आहे. आणि मग तुमची जी लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही पण ह्याच पद्धतीने शिकवणी देता का की पूजा मुलींनी केली तरी चालते? मग फक्त आता समजा त्यांना दुसरं मिळालं ना खतावण्याचं घर, तर मग त्यांचं हे होतं ना, त्यामुळे मुलींना उपदेश देत नाही फक्त मुलांना मात्र देत. नाही तर आचार सगळे पाळले जातात मुलींच्या. म्हणजे त्या आमच्यात आहे तोपर्यंत खात पित नाही. म्हणजे मुलींचं लग्न होणार आहे म्हणून त्यांना उपदेश देत नाही? म्हणजे उपदेश सकाळी देव उठवायचे आणि पुन्हा देवांची झाडलोट करायची, साफसफाई करायची, दुपारचा उपहार दाखवायचा, संध्याकाळची फुलवाट करायची, पुन्हा रात्रीची जेवणा करायची, हे काम असतं मंदिरात. आमच्या इथं पुरुष जास्त मंदिराकडं लक्ष देत नाही, त्यामुळं आम्ही महिलांनी सगळं मंदिराकडे पाहतो. मंदिराचे जे आर्थिक व्यवहार आहे ते कोण करतं? आम्ही सगळ्या महिला करतो. ते कशा पद्धतीने करता तुम्ही? सुरुवातीला तिथं मंदिर जे मानभाव होते ते मानभाव मंदिर सोडून गेल्यानंतर जो पैसा यायचा मंदिरात वेळेवरती तो आम्ही पेटी आणून पेटीमध्ये टाकला आणि पेटीमध्ये जो पैसा जमा होईल तो महिन्याने एकदा काढून गंगाजळी मोजून ते बँकेमध्ये भरतो. आणि बँकेचं पुस्तक हे महिलांच्या नावावर आहे.
चार महिला एकत्र आल्यामुळं जरा विरंगुळा होतो आणि पुन्हा आमच्यामध्ये नामस्मरणाला महत्त्व आहे आणि देवाचं नामस्मरण तो होतं मंदिरामध्ये आल्यामुळं. मूळ म्हणजे चक्रधर स्वामींनी सांगितलं की पुरुषाचा जीव आहे आणि महिलांचे काय जीवले आहेत का तो सुद्धा जीवच आहे. जेवढा पुरुषाला अधिकार आहे धर्माचरणाचा तेवढा स्त्रियांना आहे.